आपली रेसिपी आहे, आजची आपली रेसिपी आहे इंदुरी पोहा। नमस्कार, एससीएनच्या खमंग तडक्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिकांचं मी सपना पटोले मनपूर्वक स्वागत करीत आहे। मित्रांनो, घरी पाहुणे आले तर नेमकं काय करायचं पंचायत पडते। आपण नेहमी सारखं सारखं पोहे उपमा हेच बनवतो, पण जर वेळेवर काहीच नसेल तर पोह्यांना वेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने बनवू शकतो, तर ते बनवण्याकरिता आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मनीषा कळसकर। मनीषाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एससीएनच्या खमंग तडक्या या कार्यक्रमामध्ये। नमस्कार। तर ताई, सर्वात प्रथम सांगा आपल्याला की आजची आपली रेसिपी कुठली आहे। आजची आपली रेसिपी आहे इंदुरी पोहा। प्रेक्षकांना, आजची आपली रेसिपी आहे इंदुरी पोहा, तर ते बनवण्याकरिता आज आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते कुठले आहे? आज आपल्याला लागणारं साहित्य आहे पोहे, साल काढलेले बारीक चिरलेले आलू, बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक कांदा, शेंगदाणे, मटर, तडका देण्यासाठी जिरे मोहरी, मिरची बारीक कापलेली, मीठ स्वादनुसार, हळद, चिरलेली कोथिंबीर, पोहे भिजवण्याकरिता पाणी, बारीक शेव आणि तेल। तर ताई, आपण नेहमीप्रमाणे जेव्हा आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो ती करतो उखाण्यापासून, ठीक आहे? चला, ते घ्यायचं ना। सूर्यावर आग आहे तसा चंद्रावर डाग आहे, राहुल रावांच्या जो मनातला राग आहे तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे। अरे वा, खूप छान नाव घेतलं आहे तुम्ही। आणि आता आपण आपल्या याला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मला एक सांगा की तुमच्या परिवारात कोण कोण आहे सध्या? माझ्या परिवारात माझे मिस्टर आहेत, माझी सासूबाई आहे, सासरे आहेत, दोन नंदा आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत, आणि मला एक मुलगी आहे 1.5 वर्षाची। अच्छा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले, टोटल 3 वर्ष झाले। आणि माहेर कुठलं? माहेर करजगाव। करजगाव। आणि सासर? परतवाडा। माहेर करजगाव आणि सासर परतवाडा। अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज। अरे वा, खूप खूप छान ताई। आता तुम्ही जसं याच्यामध्ये स्मार्ट गृहिणी आहातच, 3 वर्ष झाले आहेत, पण आम्हाला थोडीशी टेस्ट घ्यायची आहे तुमची की तुम्ही यामध्ये किती तत्पर आहात। ठीक आहे, होऊन जाऊ द्या। तर प्रेक्षकांना, आपण घेणार आहोत मनीषा ताईंसोबत एक छोटीशी टेस्ट। परीक्षा म्हणायला काही हरकत नाही आहे। तर आता मी मनीषा ताईच्या चेहऱ्यावर पट्टी बांधलेली आहे डोळ्यावर। आता मनीषा ताई, तुम्हाला सांगायचं आहे हे किती? 4। हे 2। अरे वा, छान दिसत नाही म्हणजे ना। तर माझ्यासमोर प्रेक्षकांना काही वस्तू आहेत ज्या की आम्ही या बाउल वगैरेमध्ये घेतलेल्या आहेत, आणि त्या अजिबात मनीषा ताईंना अजिबात माहीत नाही आहे। तर आपण चेक करणार आहोत, एक एक टेस्ट त्यांना देणार आहोत आणि पाहणार आहोत यांना किती माहिती आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिले मी एक वस्तू घेतलेली आहे आणि ती टेस्ट मी मनीषा ताईंना देणार आहे, आणि त्यांना ओळखायचं आहे की ही कुठली टेस्ट आहे। साखर। याच्यामध्ये आपण वस्तू घेतल्या आहे, 6 वस्तू घेतल्या आहेत, 6 पैकी 1 ओळखलेलं आहे त्यांनी। आता दुसरी वस्तू आपण घेणार आहोत। ओके, दुसरी टेस्ट घ्यायला तयार आहे मनीषा ताई। मटर। अरे वा, दुसरे पण याच्यामध्ये 5 झालेले आहे तुम्ही। आता तिसरी वस्तू घेणार आपण। मीठ। अरे वा, हे पण ओळखलेलं आहे। आता चौथी वस्तू आहे आपली बदाम। अरे बापरे, आधीच माहित म्हणजे एकदम आधीच सांगत आहेत। अरे वा, गुळ शेंगदाण्याचा लाडू आहे। त्या बात आहे। आता आपली शेवटची वस्तू आहे, म्हणजे 6 पैकी 5 ओळखलेल्या आहेत। आता शेवटची वस्तू आहे, आता ते ओळखतात की ओळखत पाहू आपण। आता सफरचंद। अरे वा, क्या बात।
ओळखलेल्या अर्थातच त्यांनी म्हणजे सहा जे सहा वस्तू ओळखलेल्या आहेत अर्थातच स्मार्ट गृहिणी आहेत. तुम्ही आमचं जो आमची जी टेस्ट होती ती तुम्ही पार केलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया इंदोरी पोह्याला. ठीक. तर प्रेक्षकांनो आजची आपली रेसिपी आहे इंदोरी पोहा. आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, गॅस पेटवणार आहोत, त्याच्यावर पॅन ठेवणार. ओके. तर तेल टाकून घ्या. तेल टाकून घ्यायचं 2 चमचे मोठे. ओके. जसं जेवढं पोहे आहे तेवढ्यानुसार आपण त्यावर घेऊ शकतो घेऊ वगैरे. हा. त्यानंतर जिरा मोहरी. चला होऊ द्या. त्यानंतर हिरवी मिरची. चांगलं तेल तापलेलं आहे आपलं. आपण सर्वात प्रथम तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर जिरे मोहरी ग्रेंड करून घेतलं तडका दिलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि मिरची टाकलेली आहे. आता आपण याच्यामध्ये झालेला आहे आणि थोडासा लाल परतून घ्यायचा त्याला कांदा छान पद्धतीने. त्याच्यानंतर आपण काय टाकणार याच्यामध्ये. नंतर बटाटे. बटाटे यामध्ये आपण इंदोरी पोहामध्ये अजून कुठलं वस्तू आपण यूज करू शकतो. यात आपण आपल्याला पाणी यूज करायचं नसेल पोहे भिजवा त्याच्या त्या दुधात पोहे भिजू शकतो. दुधात भिजू शकतो. हो. पाण्याचा वापर न करता हे आपण भिजत ठेवलेले आहेत पोहे. हो. भिजत ठेवलेले. यार आधीला वाफ्याची की आपल्याला याच्यावरच चढायचं होतं. वाफ द्यायचं असं वाफ द्यायचं. आता आपल्या रस्ते आलू झालेले आहे. आता काय टाकायचं. आता शेंगदाणे टाकायचे. थोडे शेंगदाणे परतून घ्या. आपण जे महाराष्ट्रीयन पोहे बनवतो त्याच्यामध्ये पण आम्ही वापर करतो. आपण याच्यामध्ये एवढे वस्तू बनवतो आपण एवढ्या टाकतो. हो. तर या अतिरिक्त समजा इंदोरी पोह्यामध्ये हे आपण जे एक्स्ट्रा इन्क्लूड केलेले आहे त्याच्यामध्ये गाजराचं की सांगितलं. बट आलू झालेले आहेत आणि आपण शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये. शेंगदाणे पण झालेले टाकले. आता मटर. आपण मटर टाकणार आहोत. आपण काय टाकणार आहोत. आता आपण यानंतर हळद टाकणार. कलर साठी यूज करायचं आपण थोडा. चांगला पिवळा कलर आलेला आहे. आता तर इंदोरी पोहे पिवळ्याच रंगाचे की व्हाईट वगैरे पिवळेच असतात. पिवळेच त्याच्यामध्ये. आता आपण पोहे टाकणार. भिजलेला भिजलेला पोहा. कागदी पोहे टाकले तर पूर्ण हे होते. हा. त्याच्यामुळे हे मोकळे होते म्हणून दगडी पोहे दगडी करायचा. आता हे एकत्र करायचं आपल्याला. यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. जस्ट आपल्या टाकणार थोड्या. त्यामध्ये आता आपण काय टाकणार. मीठ टाकणार आहे स्वादनुसार. चवीपुरती मीठ टाकलं. ओके. तर आपल्याला अजून काही त्याच्यामध्ये टाकायचं आहे का. नाही. झाले रेडी. तर प्रेक्षकांना आपले पोहे तयार झालेले आहेत. पण त्याला इंदोरी पोहा आपल्याला बनवायचा आहे. जसं महाराष्ट्र आपण जे पोहे बनवतो त्या पद्धतीचे पोहे बनवलेले आहे. याच्यामध्ये फक्त आपण मटर इन्क्लूड केलेले आहे आणि त्यानंतर याला जी सजावट आहे त्या पद्धतीची आपण इंदोरी जे पोहा असतो त्या पद्धतीचा आपण याला सजावट करणार आहोत आणि बनवणार आहोत. आपला इंदोरी पोहा रेडी आहे. रेडी. तर आता आपण ते बनवणार आहोत. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. तर आपला इंदोरी पोहा रेडी आहे बनून आणि याला छान पद्धतीने बाजूला सजावट सुद्धा केलेली आहे. जर सजावट केली तर अजून आपण जे आपल्या घरी आलेले जे पाहुणे आहेत त्यांना जर आपण असं सजावट करून दिलं तर अजून छान वाटतं. आणि हे बाकीचा जो गाजराचा किस वगैरे आहे आणि मटर आहे ते पण आपण खाण्यामध्ये. आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून
किसलेला गाजर, बारीक शेप, आपल्याला जेवढी वाटेल तेवढी, आपण गाजर टाकला आहे सजावटसाठी. तसं आपण डाळिंबाचे दाणे पण यूज करू शकतो. त्यानंतर याच्यावर आपल्याकडे गाजर अवेलेबल नसलं तर मुळ्याचा किस यूज करू शकतो, खोबरा किस यूज करू शकतो. त्यानंतर चटपटा मसाला मार्केटमध्ये मिळतो तो यूज करू शकतो, सॉस सगळं यूज करू शकतो आणि निंबू पिळून सुद्धा आपण खाऊ शकतो. तर प्रेक्षकांनो, आजची जी आपली रेसिपी होती इंदोरी पोहा आणि ती तयार झालेली आहे. तर आपण आता घेणार याची टेस्ट. छान छान झालेला आहे पोहा, एकदम छान बनवलेला आहे तुम्ही. याच्यामध्ये आपण निंबू वगैरे पण पिळून खाऊ शकतो छान टेस्टसाठी, आणि टेस्टला पण छान आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही पण सुद्धा करून पहा. तुमच्या घरी जर पाहुणे आले तर काही वेगळं म्हणून तुम्ही इंदोरी पोहा सुद्धा बनवू शकता. प्रेक्षकांनो, आजची आपली रेसिपी होती इंदोरी पोहा. आणि आजची रेसिपी जर तुम्ही मिस केली असेल तर आमचे अपडेट्स पाहण्याकरिता यूट्यूबवर जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा. तर आजची आपली रेसिपी जी बनवली आहे इंदोरी पोहा, ते बनवण्यासाठी आज आपल्या सोबत होत्या मनीषा कळसकर. आणि ताई, तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आल्या आणि इतकी छान आम्हाला इंदोरी पोहा ही रेसिपी आम्हाला बनवून दाखवली. आणि नक्कीच प्रेक्षकांना आवडली असेल आणि प्रेक्षक नक्कीच करून पाहतील. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही SCN न्यूजनी मला खमंग दडका या कार्यक्रमात येण्यासाठी चान्स दिला, त्याबद्दल मी SCNचे खूप खूप आभारी आहे. प्रेक्षकांना पुन्हा भेटूया पुढील भागात अशीच एक नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत पाहत रहा SCNचा खमंग तडका. इंदोरी पोहा बनवण्याची कृती. सर्वप्रथम आपण पॅन घेऊ, पॅनमध्ये तेल टाकू, तेल थोडं गरम होऊ देऊ, त्यात जिरं मोहरी टाकू, त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकू, नंतर कांदा, नंतर आलू, मटर, शेंगदाणे थोडे गरम होऊ देऊ, चांगले परतून घेऊ, त्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि स्वादनुसार मीठ ते थोडं परतून घेऊ. त्यानंतर त्यावर आपण पोहे टाकू आहे. पोहे टाकल्यानंतर ते थोडेसे परतून घेतल्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर सोडून देऊ आणि ते थोडंसं वाफेवर होऊ देऊ. ते झाले की नंतर आपण डिश घेऊ. डिशमध्ये पोहे घेऊ, त्यावर किसलेला गाजर टाकू आणि बारीक शेव, मटरचे दाणे सजावटसाठी. आता आपला पोहा खाण्यासाठी रेडी आहे.